नमस्कार, मी नागेश म्हेत्रे, माजी व्हाईस चेअरमन जामुनी प्रशाला, शहराध्यक्ष माननीय आमदार श्री दिलीप रमानी वामन, सोलापूर शहर. समस्त विश्वाला परिवर्तनाचा मूलमंत्र देणाऱ्या महामानव शाहू फुले आंबेडकर, समस्त जामुनी समाजाचे आराध्य दैवत श्री जामुनी महाराज, पुण्यनगरी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर, या सर्व पवित्र महानिवृत्तींना प्रथमतः मनपूर्वक श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जामुनी मोची समाजसेवा मंडळाच्या वतीने खूप मोठ्या उत्साहात जल्लोषात जामुनी रथोत्सव साजरा करण्यात येत आहे. आमच्या जामुनीचे ज्येष्ठ व श्रेष्ठ संत धर्मगुरू हबप तोडमे महाराज यांच्या प्रदीर्घ संशोधनातून व अभ्यासातून या आमच्या जामुनी महाराजाच्या रथोत्सवाची आम्ही सुरुवात सुमारे 22 वर्षापूर्वी केली. आस्था गायत अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात ही मिरवणूक पार पाडण्यात येते. यावर्षी 22 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता रूपाभवनी येथे खास समाजातील युवकांना क्रीडाविषयक प्रेरणा मिळावी व त्यातून त्यांचं करिअर घडावं या उद्देशाने आम्ही ज्योत रॅलीने आम्ही या रथोत्सवाचा आम्ही शुभारंभ करतो. मंगळवारी सकाळी 8 वाजता रूपाभवनी येथे ज्योत रॅलीने या रथोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता रेल्वे स्टेशन महात्मा गांधी पुतळा येथून सोलापूरच्या विकासाचे शिल्पकार केंद्रीय गृहमंत्री आमचे नेते सन्माननीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेबांच्या शुभ हस्ते व त्याचबरोबर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शहरमध्येच्या अभ्यासू आमदार आमच्या नेत्या सन्माननीय प्रणितताई शिंदे व इतर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या भव्य अशा सोहळ्याचा उद्घाटन समारंभ होईल. सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार यावर्षी आम्ही डॉल्बी डिजिटलला फाटा देत पारंपरिक वाद्य लेझिम झांज पथक व विविध व्यायामाच्या कसरती या विविध प्रयोगातून ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. ह्या रथोत्सवानिमित्त समस्त जामुनी बांधवांना मी जामुनी मोची समाजसेवा मंडळ लष्करच्या वतीने व सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने व वैयक्तिक नागेश मेत्री मित्र परिवाराच्या वतीने समस्त जामुनी बांधवांना लक्ष हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय जामुनी.